फ्रेंड्स, विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण ऐकार क ते ज्ञापर्यंतच्या व्यंजनांना ऐकार देऊन त्याचे वाचन कसे करायचे हे पाहिलेले आहे. आज आपण ऐकारवरील शब्द पाहणार आहोत. पहा विद्यार्थी मित्रांनो, म अधिक ऐकार अधिक न अधिक काना बरोबर कोणता शब्द तयार होईल? तर मैना. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, प अधिक ऐकार अधिक स अधिक काना बरोबर पैसा हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, ब अधिक ऐकार अधिक ल बरोबर बैल हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, स अधिक ऐकार अधिक रस्व वेलांटी अधिक न अधिक क बरोबर सैनिक हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, थ अधिक ऐकार अधिक ल अधिक दीर्घ वेलांटी बरोबर थैली हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, क अधिक ऐकार अधिक द बरोबर कैद हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, प अधिक ऐकार अधिक ज बरोबर पैज हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, भ अधिक ऐकार अधिक र अधिक व बरोबर भैरव हा शब्द तयार होतो. त्यानंतर पहा, म अधिक ऐकार अधिक ंद अधिक काना बरोबर मैदा हा शब्द तयार होतो. ह अधिक ऐकार अधिक र अधिक काना अधिक ण बरोबर हैराण हा शब्द तयार होतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या तासिकेला आपण ऐकारवरील शब्दांची माहिती घेतलेली आहे.